जळगाव जामोद विधानसभा ताकदेनं लढणार प्रशांत डिक्कर राज्यात विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत अशावेळेस बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना घोषित केलं आहे आणि यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत डिक्कर यांच्या नावाची घोषणा केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ मागील वीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आमदार डॉक्टर संजय कुटे हे या भागाचे प्रतिनिधित्व कर करतात मात्र कुटेंनी मतदारसंघाचा विकास केला नसल्याचा आरोप करत शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी या मतदारसंघातून बदल घडवायचे असल्याची प्रतिक्रिया उमेदवार म्हणून घोषित केलेले शेतकरी नेते प्रशांत ढिक्कर यांनी दिले आहे आमदार गेल्या हे आमदार संजय कुटे हे गेल्या वीस वर्षापासून या विधानसभा या विधानसभेमध्ये अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी तो विकास जो केला असेल तो कागदावर विकास केला आहे अजून रस्त्यावरच विकास आम्हाला या ठिकाणी कधी दिसत नाही शेतकऱ्याचे मजुराचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भावाबद्दल ते कधी बोलत नाही आणि दुसऱ्या बाजूनं सर्वाधिक जर सर्वे झाला या महाराष्ट्रामध्ये तर सर्वात जास्त जर घोटाळे भ्रष्टाचार केले असतील तर या मतदारसंघामध्ये आमदार संजय कुटेने केले त्या पद्धतीच्या आम्ही वेळोवेळी त्या त्या ठिकाणी निदर्शनं केले सर्व भ्रष्टाचार घोटाळे रस्त्यावर आणले त्यांच्या तक्रारीसुद्धा केल्या परंतु सरकार सत्ता त्याच्या बाजूने असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही निश्चितपणानं मी सांगतो या ठिकाणी जर का प्रशांत डिक्कर या मतदारसंघाचा आमदार या ठिकाणी होणार होणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे भ्रष्टाचार केले त्यांना जेलमध्ये घालण्यासाठी खऱ्या अर्थान आमची ही सुद्धा आमची दुसरी लढाई चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव